नमस्कार, मराठवाडा स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. आज मी बनवणार आहे सुकट. त्यासाठी मी हे वाळलेली सुकट घेतलेली आहे. तर त्यासाठी आपण प्रथम ते भाजून घेऊया. कढईत आपली आहे, आपण आता हे भाजून घेऊया. आपल्याला ह्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे. आपलं सुकट भाजले गेले आहे, आता ते आपण एका कपड्यावर काढून घेऊया. आता हे सुकट आपल्याला हलक्या हाताने असं चोळून घ्यायचं आहे. ते म्हणजे त्यावरची घाण जी कचकच असते ती सगळी निघून जाते. आपले सुकट ची घाण चांगली निघलेली आहे. आपल्याला ती वरची वरची आता सुकट घ्यायची आहे प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकता खाली किती घाण साचले. एकदम आजी आता वरचं वरचंच घ्यायचं आहे आपल्याला ते. बाकी हे फेकून द्यायचं आहे. कढईत आपल्या आहे, त्यामध्ये थोडं तेल. त्यामध्ये तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला लसूण कोथिंबीर पेस्ट टाकायची आहे. इथं मी हळद, गरम मसाला, धने पूड आणि काळा मसाला घेतलेला आहे. ते टाकायचं आहे आपल्याला सगळं. गरम मसाला आणि धने पूड ते टाकायचं आहे. छान कोथिंबीर घ्यायचं आपल्याला. थोडंसं पाणी टाकून शिजवायचं. त्याला तेल कुठेपर्यंत शिजवायचं आपल्याला मसाला. आपला मसाला छान शिजला आहे. आता आपण त्यामध्ये सुकट टाकून त्यामध्ये पाणी टाकायचं थोडं. यामध्ये चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला 2-3 मिनटं झाकून शिजवायचं आहे. आपले 2 मिनिट झालेले आहे. तुम्ही पाहू शकता सुकट छान शिजले. हे तयार आहे आपले सुकट. ह्याला झिंग्याची चटणी पण म्हणतात. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करा.